यानंतर बघूया टॉप नाईन बातम्या. सुरुवात करूया जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या बातम्यांपासून. शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, सापडलेल्या नोंदींना स्थगिती द्या, सारथीला जे मिळालं ते ओबीसींनाही मिळालं पाहिजे, मंत्री छगन भुजबळांची मागणी. समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या. नोंदी रद्दच होऊ शकत नाहीत, सारथीच्या मुलांचे काय हाल आहेत पहा, भुजबळांना जेवढं हवं तेवढं त्यांनी घ्यावं, आमचा विरोध नाही. मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. नोंदी आहेत, आम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही त्यात कोणीच. दादा, सारथीच्या पोराचे काय आले, फक्त सारथीच्या पोराला एकदा प्रतिनिधी बंधू म्हणून विचार. काय सांगता ईडब्ल्यूचं आम्हाला, आम्ही ते मागितलं का तुम्हाला, कोणी सांगितलं? ईडब्ल्यूच ते घ्या, इथं आम्ही राहतो जरा थोडे दिवस, जा बरं तिकडे पलीकडे. पेटवायला नाही तर पटवून द्यायला अक्कल लागते, मोडायला नाही तर घडवायला अक्कल लागते. मंत्री छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्ला बोल. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. बीडमध्ये कोणी जाळपोळ केली हे भुजबळांना माहिती आहे, मराठ्यांना बदनाम करण्यासाठी जाळपोळ, जरांगे पाटलांचं छगन भुजबळांना उत्तर. त्यांना माहिती कोणी पेटवलं होती, त्यांच्याच पाहुण्यानं त्यांचंच पेटवले, त्यांना ते चांगलं माहिती. जोडायला अक्कल लागते, तोडायला अक्कल लागत नाही, मग हे कळायला पाहिजे होतं आधी. भुजबळ अश्रू पुसायला बीडला गेले, अंतरवाली सराटीला का आले नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना सवाल. एक आई बहिणीचं माया करायची नाही आणि दुसऱ्या आई बहिणीची माया करायची, सगळ्या तुम्हाला त्या जनता महाराष्ट्रातली तुमच्यासाठी आई आई बहीणच पाहिजे. एखाद्याच नाही अश्रू पुसायला आली दांतरवाली. तोडायला अक्कल लागत नाही, आधी कळायला हवं होतं, भुजबळांना मोठं केलेल्या मराठ्यांनाच त्यांनी तोडलं, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार. त्यांनी तुम्हाला कसं जोडलं होतं, तुम्हाला कसं मोठं केलं होतं, मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडणा केली होती, तुम्हाला किती प्रतिष्ठेच्या मानाच्या पदावर बसवलं, किती उंचीवर नेऊन ठेवलं, तुम्ही त्यांना तोडलं. आता माझे केस एका आंदोलनानं पिकलेले नाही आहे, डोक्यावर जेवढे केस तेवढी माझी आंदोलनं. जरांगे पाटलांच्या म्हाताऱ्या मुकादमाच्या टीकेवर मंत्री भुजबळांचं प्रत्युत्तर. केस एका आंदोलनानं नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलनं या छगन भुजबळने केलेली आहेत. ओबीसी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, प्रकाश शेंडगेंची टीका. तर ओबीसींनी मराठ्यांना मतदान न करण्याचंही वक्तव्य. एकही ओबीसी कुठल्याही ओबीसीनं ह्या मराठ्यांना मतदान करायचं नाही. हे असले आमदार काय कामाचे, द्या एक ठेवून आणि द्या अकलून त्यांना. जरांगेंचं महाराष्ट्रात फिरणं बंद करू, ओबीसी विरोधात काही बोलला तर हातपाय कापून टाकण्याची आमच्या ताकद. बबनराव तायवाडेंकडून जरांगेंवर बोलताना हातपाय तोडण्याची भाषा. यानंतर या ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा.